विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता, त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी याची चौकशी जी आहे ती लावलेली होती आणि त्यानंतर हा अहवाल आता पक्षश्रेष्ठींकडे गेलेला आहे। आपल्या सोबत चंद्रकांत हंडोरे आहेत। पाहतो आपण तुमचा पराभव झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतलेली होती, याची चौकशी झाली, अहवाल जो आहे तो केंद्रात गेलेला आहे, मात्र अद्याप कारवाई होताना पाहायला मिळत नाही। प्रश्न असा आहे की पक्षाने विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक नंबरचा उमेदवार म्हणून अधिकृतपणे मला उभं केलं होतं आणि 29 मतांचा कोटा दिलेला होता। आता त्या 29 मतापैकी मला फक्त 22 मिळाले, त्यामुळे माझा पराभव झाला। प्रश्न इथं जिंकतोय का हारतोय हा महत्त्वाचा नाही आहे, प्रश्न इथे आहे की पक्षाने व्हीप काढलेला होता, पक्षाने हायकमांडनं ठरवलेलं होतं की हंडोरेंना सेफर साईड आपणाला करायचं आणि त्यांना जिंकायचं आहे, आणि असं असताना सुद्धा मग पराभव होतो। जर हे वळण असंच सुरू झालं तर पक्षशिस्त नावाची शिस्त राहणार नाही आणि मग हा बेशिस्तीचा कळस जो झाला आहे एकदा दोनदा अशा प्रकारे, तर तो होऊ नये म्हणून मी डायरेक्ट राहुलजी गांधी यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवतो आहे, काळ सोकवेल, आणि म्हणून मग या संबंधामध्ये आपण गंभीर दखल घेतली पाहिजे आणि पक्षशिस्तीच्या विरुद्ध जो कोणी वागत असेल, मग किती मोठा नेता असेल किंवा किती छोटा कार्यकर्ता असेल, त्याच्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे ही मी मागणी केल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी माझ्या गोष्टीची तक्रारीची गंभीर दखल घेतली आणि त्यांनी महाराष्ट्राचे माजी प्रभारी आणि देशातले एक मोठे नेते मनमोहन प्रकाश यांना मुंबईला पाठवलं। 3 दिवस ते मुंबईला होते, मुंबईतल्या सगळ्या नेत्यांची भेट त्यांनी घेतली, सगळ्यांना बोलवलं आणि या संबंधामध्ये आपलं म्हणणं काय ते त्यांनी नोंदवून घेतलं आणि त्याप्रमाणे दिल्लीमध्ये त्यांनी मागच्या 10-12 दिवसापूर्वी तो अहवाल सबमिट केलेला आहे। परंतु आपण बघत असाल की सध्या पक्षाच्या वतीनं वेगवेगळे आंदोलनं चालू आहेत, वेगवेगळ्या चौकशा चालू आहेत, ती ईडीची चौकशी असेल, महागाई बेरोजगारीच्या विरोधातली लढाई असेल, या सगळ्या प्रकरणामध्ये पक्षश्रेष्ठीपासून ते आमच्यापर्यंतचे सगळे कार्यकर्ते हे सगळे या आंदोलनामध्ये बिझी आहेत आणि कदाचित त्यामुळं तो अहवाल जरी स्वीकारला असला तरी त्या संबंधातली कारवाई जी होणार आहे ती निश्चितपणे होईल असा मला विश्वास वाटतो। काय नेमकं अहवालात काय आहे, कोणाची नावं आहेत किंवा कशा प्रकारची चौकशी केली काय माहिती नाही? आता अहवालासंबंधी मी सांगू शकणार नाही, त्याच्यामध्ये अहवालामध्ये काय नोंद केलेली आहे किंवा अहवाल कशा पद्धतीनं पाठवला आहे हे मला माहिती नाही, कारण पक्षश्रेष्ठीने नेत्यांना पाठवलेलं आहे आणि तो अहवाल त्यांनी तयार करून पाठवलेला आहे, त्यामुळं मला आजच्या घडीला हे सांगता येणार नाही की त्या अहवालामध्ये काय कुठेतरी कारवाई करायला उशीर होतो का, कारण 8-10 दिवस झालेला आहे, अहवाल गेलेला आहे, ही घटना घडून आता महिन्यातील महिना होऊन गेलेला आहे। आता आमचा पक्ष सध्या तरी या सगळ्या आंदोलनामध्ये इतका मग्न आहे, सततची आंदोलनं, सततच्या बैठका, सततचे कार्यक्रम, त्यामुळं कदाचित पक्षश्रेष्ठींना यामध्ये थोडासा वेळ मिळत नसेल किंवा विचार करायला थोडासा वेळ लागू शकतो, परंतु कारवाई निश्चितपणे होईल आणि ती व्हावी अशी माझी स्वतःची पण इच्छा आहे। कुठेतरी ह्या सगळ्या याच्यामध्ये दलित नेतृत्व असेल किंवा तुमचं नेतृत्व असेल याकडे पक्षाचं कुठेतरी दुर्लक्ष होतं का सगळ्या याच्यावर? नाही, मला नाही वाटत। पक्षाचं जर दुर्लक्ष झालं असतं माझ्या बाबतीमध्ये तर मला पक्षानं 2 आमदार बनवलं, 1 मंत्री बनवलं, काल पुन्हा मला MLC तिकीट दिली, त्यामुळं पक्षाचं दुर्लक्ष होण्याचा मुद्दाच नाही। उलट मी पक्षाचे आभार मानतो, नेत्यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या एका दलित कार्यकर्त्याला वरच्या लेवलवर आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे पक्षश्रेष्ठीबद्दल माझा कुठलाही आकस नाही आहे किंवा पक्ष सोडण्याचाही मुद्दा नाही आहे, फक्त पक्षामधले जे काही बेशिस्त पक्षामध्ये वर्तन करणारे लोक आहेत। कोण आहे तुम्हाला असं वाटते राज्यपातळीवरचे मोठे नेते? तर त्या मोठे नेते यामध्ये नाही, मोठा असो किंवा छोटा असो, परंतु कुणी व्यवहार किंवा गैरवर्तन करू नये अशी सर्वसाधारण सगळ्यांची अपेक्षा असते आणि काँग्रेस पक्ष हा सगळ्यात जुना पक्ष आहे, एका विचारधारेनं चालणारा पक्ष आहे, सर्व धर्म समभाव या मार्गानं चाललेला पक्ष आहे आणि त्या पक्षाची वाढ व्हावी, पक्ष मोठा व्हावा
अशी सगळ्यांची भूमिका असायला पाहिजे. तुम्ही पक्ष सोडणार, काँग्रेसून बाहेर पडणार अशा प्रकारची चर्चा सुरू आहे? नाही, अशी मागच्या काही दिवसापासून चर्चा होती, पण तसा काय प्रश्न नाही आहे. मी आमचं त्या दिवशी आमचं शिबिर होतं, त्या शिबिरामध्ये पण मी सांगितलं की पक्षानं माझ्यावर मोठ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, पक्ष माझ्या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करतो आहे, आणि मग मी कशासाठी पक्ष सोडू? माझा काय पक्ष सोडण्याचा इरादा नाही आहे, आणि मी कुठल्या पक्षात जाणार नाही आहे, कारण या पक्षांचे उपकारच माझ्यावर आहेत. आता आपण जो अहवाल आहे तो पक्षश्रेष्ठींकडे गेलेला आहे, मात्र सध्या जी आंदोलन आणि कारवाई सुरू आहे त्यामुळे कदाचित वेळ मिळत नसावा, मात्र यावरती कारवाई होईल आणि कारवाई झाली पाहिजे अशी माझी इच्छा असल्याचं चंद्रकांत हांदुरेंनी म्हटलेलं आहे. कॅमेरा उत्तम सर, राजू सोने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.